आज आपण 6 आठवड्यांमध्ये ब्लड शुगर कशी कमी करायची ते बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संपर्क साधते आहे. डायबिटीज याबद्दल माहिती कोणाला नाही असं कोणीच आजकाल नाही आहे. प्रत्येक घरामध्ये एक तरी डायबिटीजचा पेशंट आजकाल आढळून येत आहे आणि टाईप 2 डायबिटीज होण्याचं वय अलीकडे 40 पेक्षा सुद्धा कमी झालेलं आहे चुकीच्या खाण्यामुळे किंवा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे. टाईप 2 डायबिटीजमध्ये काय होतं की शरीरातलं पॅनक्रियास थोड्याफार प्रमाणामध्ये अजूनही इन्सुलिन सिक्रेट करत असतं, म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत असतं. पण बॉडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळे डायबिटीज झालेला आढळून येतो. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय तर तयार झालेल्या इन्सुलिनला शरीरातले ऑर्गन्स रिस्पॉन्स देत नाहीत काही कारणांमुळे, त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. तर ब्लड शुगर जर कमी करायची असेल तर ऑब्व्हियसली आपली बॉडी आपल्याला इन्सुलिन सेन्सिटिव्ह करावी लागेल. तर याचा मी 6 आठवड्याचा एक छोटासा प्रोग्राम तयार केलेला आहे. अगदी सिम्पल टिप्स आहेत. दर आठवड्याला तुम्हाला एक नवीन टिप फॉलो करायची आहे. म्हणजे एक टिप पहिली तुम्ही 1 आठवडाभर मास्टर करा, त्याच्यानंतर पुढची टिप घ्या. किंवा जर तुम्ही सगळं करू शकत असाल एकाच वेळेस तर एवढे सगळे चेंजेस केले तरी हरकत नाही. पण तर पहिल्या आठवड्यामध्ये काय करायचं आहे, पहिला बदल तुम्हाला काय करायचा आहे तो तुमच्या ब्रेकफास्टमध्ये. ब्रेकफास्टमध्ये युजली पोहे, उपमा, शिरा किंवा उत्तप्पा, इडली सांबार वगैरे असे प्रकार खाल्ले जातात. आणि इंडियन ब्रेकफास्ट जो आहे तो खूप हाय कार्बोहायड्रेट आहे आणि अशा हेवी कार्बोहायड्रेट ब्रेकफास्टनंतर ब्लड शुगर एकदम स्पाइक होते. त्यामुळे असा ब्रेकफास्ट टाळायला हवा. तर तुम्ही जर ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन रिच जर ब्रेकफास्ट घेतला तर त्याचा खूप चांगला फायदा होतो ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठी आणि एकदम ब्लड शुगरमध्ये स्पाइक होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की जे ब्रेकफास्ट सिरियल्स आहेत जे रेडीमेड मिळतात, की कॉर्नफ्लेक्स आहे किंवा काय मिक्स सिरियल्स मिळतात, ते खूप हेल्दी आहेत असं क्लेम करतात, तर हे सिरियल्समध्ये शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे प्लीज 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 हे सिरियल्स, ब्रेकफास्ट सो कॉल्ड हेल्दी सिरियल्स बिलकुल आपल्या ब्रेकफास्टला घेऊ नका. नंबर 2, सर्वसाधारणपणे जेवणाचा जो सिक्वेन्स आहे तो जर एक ठराविक पद्धतीने केला तर ते सुद्धा ब्लड शुगर कमी करण्यासाठी हेल्पफुल ठरतं याचं तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. तर हा कसा असला पाहिजे सिक्वेन्स? तर सर्वप्रथम जेवण सुरू करताना तुम्ही सॅलड खायला हवं. कोशिंबीर, आपल्याकडे कोशिंबीर खूप छान छान पद्धतीने केल्या जातात, तर रोज एका रंगाची कोशिंबीर तुम्ही जेवणामध्ये तुमच्या सुरुवातीला घ्यायला सुरुवात करा. म्हणजे सुरुवातीला कोशिंबीर खायची आणि रेनबो, सगळ्यांनाच माहिती आहे रेनबोचं महत्त्व, म्हणजे सगळ्या कलरच्या भाज्या तुमच्या पोटात गेल्या पाहिजेत. त्यामुळे रोज एक कलर ठरवून घ्या की त्या कलरचं कोशिंबीर तुम्ही आज जेवणामध्ये घेणार आहे. सोमवारी समजा पांढरा, मंगळवारी लाल, बुधवारी पिवळा वगैरे वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे. तर ही सुरुवातीला, जेवणाच्या सुरुवातीला भरपूर कोशिंबीर खा. त्याच्यानंतर एखादं प्रोटीनचा पदार्थ तुम्ही पोटात गेला पाहिजे तुमच्या जेवताना. तर याचे काय काय प्रकार आहेत? तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर पनीर खूप चांगला ऑप्शन आहे, किंवा चक्का आहे जो हंग कर्ड आम्ही म्हणतो ते सुद्धा खूप प्रोटीनचा चांगला स्रोत आहे, किंवा इवन जस्ट दही सुद्धा खूप चांगला स्रोत आहे प्रोटीनचा व्हेजिटेरियनसाठी. टोफू आहे, सोयाबीन आहे, हे पण खूप चांगले ऑप्शन. किंवा उसळी म्हणजे स्प्राउट, मोड आलेली कडधान्य, त्याची एखादी उसळ किंवा कच्चं कडधान्य सुद्धा तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर एगचा काहीतरी प्रकार किंवा चिकन अशा पद्धतीचं तुम्ही काही प्रोटीन घेऊ शकता. म्हणजे सुरुवातीला कोशिंबीर, म्हणजे याच्यामधनं तुमच्या बॉडीला फायबर भरपूर मिळणार आहे आणि फायबरमुळे ब्लड शुगर कमी होते. फायबर, त्याच्यानंतर प्रोटीन, हे दोन खाऊन झाले, म्हणजे फायबर आणि प्रोटीन खाऊन झाले की नंतर तुम्ही कार्बोहायड्रेटला हात लावायचा आहे. म्हणजे तुम्ही भात खाणार असाल तर भात, किंवा पोळी खाणार असाल तर पोळी, आणि त्याच्याबरोबर परत एकदा भरपूर भाजी, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जवळजवळ तुमची अर्धी प्लेट भरून तुमची कोशिंबीर, प्रोटीन आणि भाज्या झाल्या पाहिजेत. हा सिक्वेन्स तुम्ही ठेवला तर तुमची ब्लड शुगर स्पाइक होणं नक्की टळेल. आता 3 आठवड्यामध्ये आपण विचार करणार आहे झोपेचं. झोपेचं आणि डायबिटीजचा काय बुवा संबंध आहे? दुर्दैवाने आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्हाला झोपेचं महत्त्व इतकं चांगल्या प्रकारे शिकवलं गेलं नव्हतं. पण हळूहळू आता रिसर्चनुसार असं निदर्शनास आलेलं आहे की प्रत्येकाला साधारण 7 ते 8 तास झोप, रात्रीची शांत झोप अतिशय आवश्यक आहे.
तुमची झोप कमी होते, अपूर्ण होते किंवा शांत झोप लागत नाही, ते त्याचा परिणाम ब्लड शुगर वाढण्यामध्ये होऊ शकतो. तुम्हाला झोपेचं एक छान वेळापत्रक बनवावं लागेल, म्हणजे तुमची झोपण्याची वेळ निश्चित असली पाहिजे, सकाळी उठण्याची वेळ निश्चित असली पाहिजे, आणि बाकी झोपेचे जे प्रोटोकॉल्स आपण समजतो की झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल सगळे स्विच ऑफ झालेले पाहिजे, टी व्ही ऑफ झालेला पाहिजे, आणि अगदी छान थंड आणि छान कम्फर्टेबल तुमची बेडरूम असली पाहिजे. चौथ्या आठवड्यामध्ये आपण आता अजून एक गोष्ट ॲड करणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की स्ट्रेसमुळे आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतात ते. स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन सिक्रीट व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे शरीरावर असंख्य दुष्परिणाम होतात. त्याच्यापैकीच एक परिणाम आहे ब्लड शुगर वाढणे. तर आपण या आठवड्यामध्ये असा प्रयत्न करणार आहे की आपला याचा स्ट्रेस मॅनेजमेंट हे थोडक्यात करणार आहे, आणि याचा सगळ्यात सुंदर आणि सोपा उपाय म्हणजे ध्यान लावणे किंवा मेडिटेशन. सुरुवातीला अगदी 5 मिनिट, नंतर हळूहळू वेळ वाढवत जाऊन 10 मिनिट, किंवा कमीत कमी दररोज 20 मिनिट जर तुम्ही मेडिटेशन केला तर त्याचा शरीरावर खूप छान इफेक्ट होतो, आणि त्याच्यामुळे ब्लड शुगर तर कमी होतेच होते, पण ब्लड शुगर बरोबरच ब्लड प्रेशरसुद्धा कमी होण्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. आता 5वा आठवडा. पूर्वीपासून आपण शतपावलीचं महत्त्व जाणतो. रात्री जेवल्यानंतर अगदी हळूहळू रमत गमत 100 पावलं तरी चाला असं आपल्या पूर्वजांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे, आणि खूप जण ते फॉलोसुद्धा करतात. आणि हे सुद्धा रिसर्च अंती प्रूव्ह झालेलं आहे की जेवणानंतर जर तुम्ही अगदी 10 मिनिट जरी चालला किंवा काही व्यायाम केले, वेट ट्रेनिंग किंवा काही हातापायाचे व्यायाम जर केले, तर त्याच्यामुळे मसलमध्ये ग्लुकोज जास्त युटिलाइज होतं आणि तुमचं ब्लड शुगर कमी व्हायला याच्यामुळे मदत होते. आता 6वी टीप. 6वी टीप तर इतकी सोपी आहे की प्रत्येकालाच ते फॉलो करणं अगदीच पॉसिबल आहे. काय करायचंय की जेवणाच्या आधी 1 ग्लासामध्ये तुम्ही 1/2 लिंबू प्यायचं आहे, आणि ते लिंबू पाणी जेवणाच्या 10-15 मिनिट आधी ते प्यायचं आहे. याच्यामुळे जेवणामध्ये जे कार्बोहायड्रेट घेतले जातात किंवा जेवणानंतर जे ब्लड शुगर एकदम वाढते, शूटअप होते, ते कमी होण्यासाठी मदत होते असं प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. तर फ्रेंड्स, नवीन वर्षापासून 6 आठवड्याच्या माझ्या या सोप्या सोप्या टिप्स आपली ब्लड शुगर कमी करण्यासाठी नक्की फॉलो करा आणि रिझल्ट्स बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपली कुटुंबियांची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय.